हा युवा नेता म्हणून आम्ही अजितदादांकडेच पाहिले जातो. अजितदादांनी सांगितलंच की आधी राष्ट्रवादीचा सैनिक. पण पवार साहेब म्हणतात ना आता मी कारवाई करणार त्यांच्यावर, माझ्या विरोधात भूमिका घेऊ त्याचं होईल ती होईल. मग आता जनतेने काय करायचं? येत येणार ना दादा, राष्ट्रवादी पक्ष होणार तयार करून. सुप्रियताई लोकसभेला सुप्रियाताई आणि विधानसभेला अजितदादा. अजितदादा भाजप बांधत होता, भाजपचा आरोप करायचा ना, पण या आरोपात तथ्यच नाही असंच समजायचं ना. लोकांचं म्हणणं येत होतं की दादा म्हणजे ग्रामस्थांचं की दादा सत्य पाहिजे, सत्यच पाहिजेत गावातल्या लोकांचं. विचारधारा वेगळी आहे ना भाजपची राष्ट्रवादीची. पण राष्ट्रवादी चिन्हावरतीच लढणार आहेत दादा पुढेही. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांचं जन्मगाव असलेलं काटेवाडीमध्ये मी आहे. काल परवा अजित पवारांनी राष्ट्रवादीसोबत बंड केलं आणि काही आमदार घेऊन त्यांनी भाजपसोबत युती केली आणि उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. त्यानंतर महाराष्ट्रभरातून देशभरातून प्रतिक्रिया उमटत आहे. मी त्यांच्या मूळ गावी आहे, मूळ गाव म्हणजेच काटेवाडी. या काटेवाडीच्या नागरिकांना यांच्या अजित पवारांच्या बंडाबद्दल काय वाटतं, शरद पवारांनी घेतलेल्या भूमिकाबद्दल काय वाटतं, हेच मी जाणून घेणार आहे. काटेवाडीतील मूळ ग्रामस्थ या ठिकाणी आहेत, त्यांना याबद्दल काय वाटतं हे जाणून घेणार आहे. माझ्यासोबत काटेवाडीमधील नागरिक आहेत, त्यांच्या काय प्रतिक्रिया ते जाणून घेतोय. अजित पवारांनी जो निर्णय घेतला आहे त्याबद्दल काय वाटतं तुम्हाला? योग्य निर्णय घेतला आहे. पण शरद पवार साहेबांची त्यांनी साथ सोडली? नाही, साथ नाही सोडलेली त्यांनी. आता ते त्यांनी तर जे राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष होते जयंत पाटील म्हणजे आहेत, त्यांची हकालपट्टी केली आणि सुनील तटकरे यांची नियुक्ती केली नवीन. आम्हाला अजित पवारच महत्त्वाचे. बरं, शरद पवार पेक्षा अजित? हा युवा नेता म्हणून आम्ही अजितदादांकडेच पाहिले जातो आमच्या. बरं, आणि अजितदादा योग्य निर्णय घेतात आणि ते विचारपूर्वक करूनच करतात कुठले कार्य करणार. जर भविष्यात शरद पवारांच्या विरोधात निवडणूक लढवायचं ठरवलं तर तुमचा साथ कोणाला असेल, अजित पवार की शरद पवार? दादांना साथ असेल. शरद पवार अजित पवारांना का? बरं, काय याचं ठोस कारण? त्यांच्याकडं युवा नेतृत्व आहे आणि बोलन तसा वागेल ही त्यांच्याकडे म्हणजे वस्तुस्थिती आहे. त्या वस्तुस्थितीला बघूनच आम्ही दादांकडे पाहतो असतो. आणि पवारसाहेब? पवारसाहेबांचं आणि आमचं एवढं सलोख्याचं संबंध नाही. दादांचं ना आमचं लई सलोख्याचं संबंध आहे. पवारसाहेब कसं आहेत वयाने मोठे असल्यामुळं आम्ही तिथवर पोचलेलो नाही. दादांना आम्ही जवळून पाहिलेलं आहे आणि दादांना सांगून ती दादांनी आमचं काम केलेलं आहे. युवा नेतृत्व म्हणून आम्ही त्यांच्याकडे पाहतो आणि दादांकडे काम करण्याची पद्धत ही रोक ठोकाय लगेच. दादांनी आता राष्ट्रवादीत आमची आहे असं म्हटलंय, मग राष्ट्रवादी कुणाची असं वाटतं तुम्हाला? राष्ट्रवादी मूळ साहेबांनीच काढलेली, पण दादांचा तेवढा सिंहाचा वाटा आहे ना त्यात. युवा नेतृत्व त्यांनी चांगल्यापैकी सांभाळलेले, त्याच्यामुळे दादांची बी राष्ट्रवादीच आहे. दुसरे आपल्यासोबत ग्रामस्थ आहेत, तुम्हाला काय वाटतं एकंदरीत अजित पवारांनी जी भूमिका घेतली, जो निर्णय घेतला, योग्यच घेतलेला? कसा? कारण चांगल्यासाठी घेतलेला. काय नेमकं चांगलं? नेमकं चांगलं म्हणजे कशासाठी घेतलं आहे? आज एवढं झालं आहे की वर मुंबईपासूनच झालेलं आहे ती पूर्ण. कारण ही जी तीन सत्ता आहेत, तीन सत्तेमधून जी होणाऱ्या गोष्टी ती चलबदलच झालेल्या होत्या पहिल्या. ती घडामोडी करायचं त्यांच्या हातात आहे आताची सगळं. काय आज न उद्या काय आपल्याला वाटतं आहे तसं कुठलं की आज न उद्या ती सर्व एकच होणार आहे. कोण एकत्र होणार आहे? आपले राष्ट्रवादी शरद पवार आणि अजित पवार आज उद्या एकत्र. बाकी काही नाही तेवढंच. पवार साहेबांचंच काहीतरी आहे आणि त्यांनी सांगितलं म्हणूनच त्यांच्या त्या आता ती मोठे आहेत आधी सगळ्यात. काय त्यांचं ते म्हणजे आता पाठीमागे बी बंदू झाला आत्ता बी, पण त्यांची इच्छाच होती तिथं एकत्र व्हायची. बरं, अजितदादांनी जो निर्णय घेतलाय त्यांनी आमदारी सोबत घेऊन गेले आणि राष्ट्रवादीच आमची आहे आणि उपमुख्यमंत्री झालेत भाजपसोबत युती करत, काय वाटतं? काय पवार फॅमिलीचं हे सगळी चांगला निर्णय घेतला. चांगला निर्णय घेतला. आता तर अजितदादा म्हणतात की राष्ट्रवादीच आमची आहे. साहेबांची त्यांची एकच राष्ट्रवादी येतात. अजितदादांनी सांगितलंच की आधी राष्ट्रवादीचा सैनिक. पण पवार साहेब म्हणतात ना आता मी कारवाई करणार त्यांच्यावर, माझ्या विरोधात भूमिका घेऊ त्याचं होईल ती होईल. मग आता जनतेने काय करायचं? काय करायचं आता तुम्ही तुमच्या गावचे? आम्ही एकनिष्ठ आहे पवार घराण्याची, एकनिष्ठ आहे. पण अजितदादा गेले ना पवार साहेबांना सोडून? गेले तरी येतील. गेले तरी येतील.
अजितदादांनी जो निर्णय घेतला पवारसाहेबांसोबत फारकत घेतली आणि आमदार घेऊन त्यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली, काय वाटतं तुम्हाला या निर्णयाबद्दल? चांगला घेतला निर्णय दादांनी, पण पवारसाहेबांची साथ सोडली ना? पवारसाहेबांची साथ सोडली म्हणजे त्यांनी एकंटी निर्णय घेतलेला दिसतो, एकंटी निर्णय घेतलाय का दादा? आता काही आमदार घेऊन ते तिकडे गेलेत आणि काही आमदार थोडेफार पवारसाहेबांसोबत आहेत, परत येता येणार ना दादा? राष्ट्रवादी पक्ष होणार तयार, परत येणार? हा परत येणार। राष्ट्रवादी कोणाची वाटते? अजितदादा म्हणतात आता आम्ही काही आमदार घेऊन गेलो, ती राष्ट्रवादी पक्षच आमचा एकनाथ शिंदेसारखा, त्यांनी कसं शिवसेनेत तिकडून बाहेर गेले आणि पक्षच आमचा आहे म्हटलं, तसेच अजितदादा म्हणतात? आता ते थोडे दिवस असेच म्हणणार, नंतर नंतर परत येणार राष्ट्रवादी, परत एकत्र येणार। दादांनी निर्णय घेतला ते योग्यच घेतलाय, तुम्हाला काय वाटतं? योग्य निर्णय, ते पवार साहेबांची साथ सोडून गेलेत ना? लोकसभेला आम्ही सुप्रियताची मागे राहणारच ना, लोकसभेला साहेबांच्याच मागे राहणार। बर, सुप्रियता लोकसभेला सुप्रियताई आणि विधानसभेला अजितदादा? अजितदादा, पण आता पवार साहेब म्हणतात की त्यांच्यावर कारवाई करणार मी, माझ्या विरोधात निर्णय घेतलाय, त्यांच्या लेवला ते बघतील आपल्याला काय। तुमचा सपोर्ट कोणाला, दादा की साहेब? दोघांना, पवार फॅमिली। पवार फॅमिली, हा। मग राष्ट्रवादी कोणाची नेमकी? पवार फॅमिलीची। पवार फॅमिलीची, हा। अजितदादा म्हणतात की आमचीच आहे, जे आमदार आम्ही भाजपसोबत गेले त्यांची। आता कोण ठरवलं? कोर्ट ठरवलं। पण काय भावना आहेत? एक तुमच्या गावचे पवार आहेत, तर तुमच्या मनात काय असं वाटतं का की बाबा जे झालं ते चुकीचं झालंय वगैरे असं काही? आता तसं नाही सांगता येणार आपल्याला, मी झालं योग्यच झालं, योग्यच झालं। ते भाजपसोबत गेले इतके दिवस भांडायचे एकमेकांच्या विरोधात, आता भाजपसोबतच गेले भांडायचे, म्हणजे भाजप भांडत होता, भाजपच आरोप करायचा ना, पण हे आरोपात तथ्यच नाही असंच समजायचं ना, सिद्ध झाला आरोप, आरोप नुसते करायचे, मोदींचे आरोप चुकीचे होते हे सिद्ध झाला निर्णय। काय म्हणाले काका? मोदींचे आरोप जे केले ते मोदीने राष्ट्रवादी काँग्रेसवर ते चुकीचे होते सिद्ध झालं, त्यांनी त्यांना पद दिली ना शेवटी बीजेपीने राष्ट्रवादीने, म्हणजे त्यांचे आरोप चुकीचेच होते ना मोदींचे, मोदी उघडे पडले आहेत, मोदी चुकीचे बोलत होते सिद्ध झालं जनतेला, मोदी आणि भाजप उघडा पडला ना, तुम्ही आरोप करताय म्हणजे आरोपात तथ्यच नाही ना काय। पण इकडे शरद पवारांची पण साथ सोडी ना, हे पण आता मेसेज वेगळाच गेलाय ना, तर ती मोदींच्या त्रासामुळं वेळ आणि काळ ठरवून जो अजित पवारांनी निर्णय घेतलाय तो पटतोय का? हा नक्कीच योग्य निर्णय घेतलाय दादांनी। कसा बरं? म्हणजे भरपूर दिवस झालं की दादांचं चाललं होतं की सत्ता पाहिजे, सत्ता पाहिजे, आणि लोकांचं म्हणणं येत होतं की दादा म्हणजे ग्रामस्थांचं की दादा सत्य पाहिजे, सत्यच पाहिजेत गावातल्या लोकांचं। विचारधारा वेगळी आहे ना भाजपची राष्ट्रवादीची, पण राष्ट्रवादी चिन्हावरतीच लढणार आहेत दादा पुढेही। पण पवारसाहेब म्हणतात की कारवाई करणार त्यांच्यावर, आता कारवाई बघू, झाली तर दादा त्याला हीच देतील ना, सामोरे जातील त्या कारवाईला। राष्ट्रवादी अजितदादा म्हणतात की म्हणजे आमचीच आहे, आम्ही आता तिकडे युती केली ना भाजपसोबत, आणि पवारसाहेब म्हणतात आता जे तिकडे गेले त्यांच्यावर कारवाई करणार। राष्ट्रवादी नेमकी कोणाची वाटते तुम्हाला? अजितदादांची, सगळे आमदारही दादांसोबतच आहेत। शरद पवारांचं राष्ट्रवादी नाही आहे ना, शरद पवार अध्यक्ष राहणार आहेत, आपण ते म्हणतात ना, असं मला मान्य नाही हा निर्णय अजितदादांचा। नाही 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 नाही, पण अजितदादा बोलले की शरद पवार हेच अध्यक्ष राहतील राष्ट्रवादीचे, असं आम्हाला वाटतंय। अजितदादांनी जो निर्णय घेतला तो पटतो का? हा एकदम योग्य आहे अजितदादांनी निर्णय। कसा? विकासाच्या दृष्टीने सत्यच हवंय ना, आपण ते विचाराच्या दृष्टीने भाजपची विचारधारा वेगळी राष्ट्रवादीची वेगळी, आपण हे तात्पुरती आहे ती, काय कायम नाही ना, पुढे आपापल्या ह्यानेच लढणार आहे ती। आता शरद पवार विरुद्ध अजित पवार अशी ही आता महाराष्ट्रभर लढाई होणार आहे, तर तुम्ही कोणासोबत आहेत? नाही नाही, आता काय सांगता येतं लढाई होणार आहे का नाही? त्यांनी तर सांगितलं पवार साहेबांनी की आता कारवाई करणार, या अजून वेळ आहे ना त्याला, बोललेत ते, बोललेत पवार साहेब, बोललेत इलेक्शनला अजून टाईम आहे, पण शरद पवार बोललेत की आता हे ज्यांनी निर्णय घेतला दुसरा त्यांच्यावर कारवाई करायला सुरुवात पण केली त्यांनी। नाही नाही तसं नाही होणार, काय दोन्ही एकच आहे दादा,
म्हणजे दादांसाहेब एकच आहेत, पक्ष एकच आहेत आमचा, दोन्ही राष्ट्रवादीचेच आहेत. काय जे झालंय आता ते योग्य झालं की चुकीचं झालं? नाही नाही, एकदम योग्य आहे. विकास जर करायचा असेल तर सत्ता पाहिजे. तुम्हाला काय वाटत? योग्य झाले दादा झाले ना उपमुख्यमंत्री, ते योग्य झालं. आपण पवार साहेबांच्या विरोधात जाऊन झालेत ना. हा असं नका, ते तात्पुरता हे जर चाललंय ना आता भविष्यात परत एकत्रच येणार दोघं का? हा काय त्यात वादच नाही. गावकरी म्हणून तुम्हाला काय वाटतं बरं, हे पहिले महाविकास आघाडीमध्ये होते, आता भाजप सोबत परत गेलेत. विकासासाठी चाललंय सगळं, विकास होण्यासाठी सर्व गोष्टी चालल्या. ती आता एक पवारांचं घर फुटलंय, हे घर फुटू नये वगैरे असं काही वाटतं का तुम्हाला? अहो फुटलेलंच नाही घरी, कसं फुटलेलं आहे तो? दोन्ही एकत्रच आहेत, आम्ही एकच मानतो, एकच पक्ष, एकच राष्ट्रवादी एकच आहे. ते त्यांच्याच जमाना ना तुम्ही म्हणता पण. नाही नाही नाही, हे कसं तुम्ही म्हणताय जमाना? आता पवार साहेब म्हणतात आमचं दैवत आहे आणि अजितदादा आमचे नेते. अजितदादा त्यांना सोडून गेलेत? नाही ना गेले, नाही गेले, हे तात्पुरत आहे. सत्ता पाहिजे, जर म्हणजे विकास करायचा असेल तर सत्तेत पाहिजे. सत्ता असेल तर विकास होणार आहे. अजून इलेक्शनला टाईम आहे, अजून काही होऊ शकतं, पुढं राजकारणात काही होऊ शकतं.